ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज। आज महायज्ञ रक्तदान हा जो सोहळा या ठिकाणी होतोय त्याचे शिल्पकार मुरलीअण्णा मोहोळ हे पुणे जिल्ह्याचे एक लाडकं व्यक्तिमत्व आहे की ज्याच्यासाठी उत्स्फूर्तपणे सर्वजण या ठिकाणी आजच्या या ठिकाणी येऊन रक्तदान करतात आणि आपला आनंद द्विगुणित करतात की जेणेकरून एक रक्तदानाची एक बाटली दिल्यामुळे एकाचं जीव वाचवणं असा एक खऱ्या अर्थाने हा उपक्रम वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो। प्रत्येकजण वाढदिवस अशा पद्धतीने करतो की जो एखादा फॉरेनला जातो कुठेतरी जातो अण्णांचा वाढदिवस म्हणजे रक्तदान करून एखाद्याचा जीव वाचला पाहिजे या दृष्टीने गेले कित्येक वर्ष संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केला जातो। आम्ही नगरसेवक म्हणून सर्व आमचे कार्यकर्ते या ठिकाणी येतात आणि रक्तदान करतात आणि एक चांगला आनंद द्विगुणित करून महायज्ञ रक्तदानाचा महायज्ञ या ठिकाणी दिसतोय। जवळजवळ आतापर्यंत 4,500-5,000 बाटल्यांचं रक्तदान संकलन या ठिकाणी झालंय असा उत्स्फूर्त प्रतिसाद अण्णांच्या वाढदिवसानिमित्त होतो। मी अण्णांना आणि ज्यांनी ज्यांनी रक्तदान केलंय त्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय जय महाराष्ट्र। धन्यवाद। शंभर% आज लोकप्रतिनिधी म्हणून कसा असावा तर कोविड काळामध्ये अण्णा महापौर असताना आम्ही त्यांच्यावर काम केलेलं आहे की किती तळमळ त्यांना असते ते स्वतः कोविडच्या ह्याच्यामध्ये विळख्यामध्ये अडकले तरीसुद्धा त्यांचं सगळा जीव प्रत्येक नागरिकांकडे पुणेकरांकडे होता आणि जेणेकरून पुणेकरांना ज्या पाहिजे त्या सुविधा रेमडेसिवीर असेल हॉस्पिटल बेड असेल सर्व उपलब्धता करून देण्याचं एक टेक्निक त्यांनी महानगरपालिकेनं राबवलं आणि प्रत्येक भागामध्ये प्रत्येक नगरसेवकाला त्या पद्धतीने राबवून घेऊन प्रत्येकाचा जीव वाचवणं ही त्यावेळेची महत्त्वाकांक्षा अण्णांनी बाळगली आणि पुणे शहरासाठी नक्कीच अण्णांचं फार मोठं योगदान आहे आणि त्यानिमित्तानं मी तर असं म्हणेल की पुण्यासाठी अण्णांसारखा एक चांगला उमदा उमेदवार हा नक्कीच अण्णा खासदार म्हणून 100% असतील। संस्कृती प्रतिष्ठान आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी जे आवाहन पुणेकरांना केलेलं होतं त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं त्यांना कोणतंही बुके अथवा शाल नारळ असं काही न देता एक रक्ताची पिशवी द्या व अनेक जीव वाचवा ह्या आव्हानाला सर्व पुणेकरांनी जो हा उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे त्यासाठी मी संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने सर्व पुणेकरांचे आभार मानतो। अण्णांनी मागच्या हे ह्या वर्षी संस्कृती प्रतिष्ठानचं रक्तदानाचं 4थं वर्ष आहे। मागील 3 वर्षांपर्यंत मध्ये आम्ही संस्कृती प्रतिष्ठाननी 10,000 रक्तबाटल्यांचं संकलन केलेलं आहे आणि ह्यावर्षी मात्र त्यांनी जो पुणे शहरामधला रक्त तुटवडा आहे तो पाहता अण्णांनी आव्हान असं केलं की ह्या एकाच दिवशी आपण 10,000 रक्तबाटल्यांचं संकलन करूयात। दिवाळीचा काळ असल्यामुळे हे एका दिवशी करण्याच्याऐवजी मागील आठवड्याभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही रक्तदान शिबिरं केली। जवळजवळ 20 ते 25 रक्तदान शिबिरांमध्ये कालपर्यंत आकडा 5,500 होता आणि आज जे काय इथं हा प्रतिसाद तुम्ही पाहत आहात तो सर्व पाहता 10,000 रक्तबाटल्यांचं संकलन जे प्रतिष्ठानने ठरवलेलं होतं तो यशस्वीपणे पार होतोय आणि त्यासाठी सर्व पुणेकरांचे मनपूर्वक आभार। पुण्यनगरीचे माजी महापौर आणि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस आदरणीय मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या आज वाढदिवसानिमित्त पंडित फार्मला जो काय रक्तदानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी युवक युवती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रक्तदान करता येते आणि चांगला प्रतिसाद अण्णांनी जे आव्हान केलं की वाढदिवसाला कुठल्याही प्रकारचं पुष्पगुच्छ कुठल्याही प्रकारची भेटवस्तू न देता तुम्ही एक बाटली द्या या आव्हानाला खरंच पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे आणि मोठ्या प्रमाणात इतर रक्तदानाचा हा कार्यक्रम चालू आहे। मी माझ्या वतीनं अण्णांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो।